ಸಹಾರಾ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಕಂಪನಿಯ ಭಾರಿ ದೊಡ್ಡ ಅಧಿಕಾರಿ ಇರುವುದನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಕಡಿಮೆ ಬಡ್ಡಿ ದರದಲ್ಲಿ ಸಾಲವನ್ನು ನೀಡುವಂತಹ ಆಸೆಯನ್ನು ತೋರಿಸಿ ಮೋಸ ಪಡಿಸಿರುವಂತಹ ಪ್ರಕರಣೀಯ ಮೇರೆಗೆ 7 ಜನರ ಮೇಲೆ ಅಪರಾಧ ದಾಖಲು ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. या दीपक सुभाष महिंद्रकर व 49 राहणार किसान संकुल अक्कलकोट रोड यांनी सदर बाजार पोलिसात फिर्याद दिली. यावरून सरफराज बादशाह मुलाणी राहणार मुंबई, शिवाजी नामदेव कापसे, रेशमा बाबासाहेब नदाफ राहणार जुना चंदूर रोड मनमगे माळा, इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर, अभिषेक प्रकाश घोडगिरे, अनिकेत नामदेव होगाडे, राहुल तातोबा गडगे सर्व राहणार इचलकरंजी, नागेश कदम राहणार बार्शी असे गुन्हा दाखल झालेल्या 7 जणांची नावे आहेत. फिर्यादीस रविवारी दुपारी 3 सुमारास 7 रस्ता येथील सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं होतं. या सरफराज मुलाणीने रजिस्टर नसलेल्या सहारा एक्सपोर्ट कंपनीच्या वतीने आरोपी शिवाजी नामदेवराव कदम आणि रेशमा नदाप यांच्यापैकी रेशमाने आपण सहारा एक्सपोर्ट कंपनीचे मोठे अधिकारी असल्याचं सांगितलं. लोकांना बडेजाव दाखवण्याच्या उद्देशाने त्यांच्यासोबत असलेले इतर आरोपींनी गरजू लोकांना सहारा एक्सपोर्ट कंपनीच्या फॉर्मवर लोकांची वैयक्तिक माहिती घेऊन लोन दिलं जातं. लोन देण्यासाठी 5% प्रोसेसिंग फी घेऊन 45 दिवसात 1 ते 10 लाखांपर्यंत लोन दिलं जातं. त्याची परतफेड 1 ते 3 लाखांपर्यंतच्या कर्जास दर साल दर शेकडा 8.5% दराने व्याज, तर 5 ते 10 लाखांसाठी कर्जदार दर साल दर शेकडा 3.5% दराने व्याज असून ही रक्कम 5 वर्षात परतफेड करण्याची असल्याचं सांगून फसवणूक करीत असताना आढळून आल्याचं फिर्यादीत म्हटलंय.